टेंडर काढण्याच्या नावाखाली दोन आरोपींनी एका व्यक्तीची 8,90,000 रुपयांची फसवणूक केली. जरीपटका पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. टेंडर काढण्याच्या नावाखाली दोन आरोपींनी एका व्यक्तीची 8,90,000 रुपयांची फसवणूक केली. जरीपटका पोलिसांनी रोहन मुनेश्वर मेश्रा वय 33 राहणार चौक कॉलनी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये स्वप्नील पेंदोर राहणार दिग्रस यवतमाळ आणि अनुप रामराव भोयर वय 36 यांचा समावेश आहे. रोहन प्लेस असोसिएट कन्सल्टंट त्यांच्या कंपनीमार्फत कौशल्य आणि रोजगार विभागामार्फत खाजगी कंपन्यांना कर्मचारी पुरवणारी कंपनी चालवतात. रोहनची एका मित्रामार्फत दोनही आरोपी ओळख झाली होती. अनुपने सांगितले की तो गुजरातच्या SRK डायमंड कंपनीत काम करतो. कामगारांचे सादरीकरण आणि प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबदारी कंपनीने त्यांना दिली. आरोपींनी रोहनला प्रकल्प अहवाल तयार करून सरकारी विभागाकडून 10 कोटी रुपयांची टेंडर काढण्यास सांगितले. June 2022 ते 10 August 2023 पर्यंत रोहनकडून वेळोवेळी 8,90,000 रुपये घेतले. रोहनला एका वर्षाहून अधिक काळ लोटूनही टेंडर मिळाले नाही. मडावी यांनी स्वप्नील पेंडोरचा नंबर फिर्यादीला दिला. फिर्यादीनी त्याच्याशी बोलणे केल्यानंतर त्यांनी यातील दुसरा आरोपी अनुप भोयर याला कॉन्फरन्सवर घेऊन फिर्यादीशी बोलणे केले आणि आरोपी क्रमांक 2 अनुप भोयर यांनी फिर्यादीला सांगितले की मी SRK डायमंड कंपनी गुजरात याचा अधिकृत व्यक्ती असून त्या कंपनीचे कामगार पुरवण्याचे 10 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट आपणास देईल, त्या बदल्यात मला 2 कोटी रुपये लागेल.